नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबियांविषयी धक्कादायक माहिती पुढे येते आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात चर्चेत आलेल्या अग्रवाल कुटुंबियांचं कनेक्शन हे महाबळेश्वरपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. अग्रवाल कुटुंबियांकडून रहिवासाकरिता दिलेल्या शासकीय भाड्याच्या जागेत अनाधिकृत पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आले. हॉटेलमधील बार बंद करून या हॉटेलला सील करण्याची मागणी महाबळेश्वरमधील नागरिकांकडून करण्यात येते आहे. महाबळेश्वर येथील सीज क्रमांक 233 ही शासकीय मिळकत रहिवासाकरिता पारशी जिमखाना या ट्रस्टला 30 वर्षाच्या कराराने देण्यात आली होती. वेळोवेळी या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचं नूतनीकरण करण्यात आलं. 2016 साली पारशी जिमखाना या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्रकुमार अग्रवाल व उषा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना घेण्यात आलं. त्यानंतर केवळ 4 वर्षांनी म्हणजे 2020 साली पारशी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या सर्व ट्रस्टींची नावे कमी करून त्या ठिकाणी अग्रवाल यांच्या कुटुंबातील व्यक्तीची नावे ट्रस्टी म्हणून दाखल करण्यात आली. पारशी जिमखाना ट्रस्टला जी शासकीय मिळकत दिली ती केवळ रहिवासाकरिता देण्यात आली होती, परंतु त्यानंतर त्या मिळकतीपैकी काही भाग हा वाणिज्य करून घेऊन त्या सर्वच मिळकतीचा वापर हा वाणिज्याकरिता सुरू झाला. आता पारशी जिमखानाऐवजी या ठिकाणी MPG क्लब हे तारांकित हॉटेल सुरू करण्यात आलंय. या हॉटेलसाठी या मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकाम देखील करण्यात आलंय. याच मिळकतीमध्ये बार आणि स्पा देखील सुरू करण्यात आलं. या ठिकाणी अनेक नियम धाब्यावर बसून हॉटेल चालविलं जात असल्यानं या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी एप्रिलमध्ये तक्रारही केली आहे. अबळेश्वर येथील सिटी सर्वे क्रमांक 233 ही मिळकत मुळात पारशी जिमखाना या नावानी आहे. ही मुळात एक ट्रस्ट आहे. ही ट्रस्टची जमीन MPG क्लब या नावाने घेण्यात आली. ह्या ट्रस्टचा जो वापर होता तो काही त्यातला जो भाग होता हा फक्त वाणिज्य वापरासाठी होता, पण MPG क्लबने ती घेऊन पूर्णपणे त्याचा संपूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे. मुळात ट्रस्टनी जमीन ही MPG क्लबला दिली, MPG क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली, हे कुठल्या कायद्यात बसत नाही. ते असं असताना देखील ते कायद्यात बसवले. मुळात ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं, आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की अपघात करून 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. ज्या व्यक्तींमुळं मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने असलेला बार देखील आज देखील चालू आहे. याच्यावरती जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करून हे हॉटेल बंद करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. ती जी ही मागे दिसती ती MPG क्लबची जी प्रॉपर्टी आहे ती मुळात पारशी जिमखाना यांच्या मूळ मालकीची 1957 पासूनची आहे. 2016 साली याच ट्रस्टवरती सुरेंद्र अग्रवाल या ठिकाणी झाले. 2020 साली त्यांनी आपले मुलगा विशाल अग्रवाल, सून शिवानी अग्रवाल आणि मुलगा श्रेय अग्रवाल यांना घेतलं. घेतल्यानंतर ह्या मूळ जिमखाना क्लबची प्रॉपर्टी जी होती ते थोड्या प्रमाणात त्यांना बांधकाम परमिशन होतं क्लबसाठी, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियमांचं पायमल्ली करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं बांधकाम करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात इथं बार चालू आहे. ज्या निष्पाप दोन लोकांचा जीव गेला दारूच्या पायी त्यांचाच मालकांचा इथं राजरोसपणे बार चालू आहे, तो बंद करण्यात यावा अशी माहिती मिळते की सदर ही जागा ही आश्रमासाठी आरक्षित होती असंही कळतंय. तर त्याच्यावरती अभ्यास करून कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला, अग्रवाल असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत. महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे, हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे, आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतोय ती याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून. आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल, कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल, मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत. झाडानी सारखा पण ज्या आपला भाग दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी 640 एकर सारखी जमीन जी आहे ती काही GST आयुक्त म्हणून आहेत ते त्या बाबतीत देखील कलेक्टरना मी सांगितलं. जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हाच मी सांगितलं नियमबाह्य काम कुणालाही करता येणार नाही, बेकायदेशीर काम कुणालाही करता येणार नाही, आणि त्यामुळे त्याच्यावर चौकशी करा, कारवाई करून टाका. आणि लोकांना देखील माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपली जमीन दुसऱ्याला कुणी विकू नका, पण या जमिनीतूनच तुम्हाला उद्या तुमच्या चरितार्थ परिवाराचं चालवण्यासाठी उत्पन्न मिळणार आहे.
कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। ब्रो इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.